खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यातील गावांची तहान भागविणारा तसेच सिंचनासाठी लाभदायक ठरणारा गिरिजा मध्यम प्रकल्प परतीच्या दमदार पावसाने ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहत असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून सोबलगाव मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला आहे। खुलताबाद तालुक्यातील तहान भागविणारा हा प्रकल्प गेल्या वर्षीही ओव्हरफ्लो झाला होता, मात्र सिंचन विभागाने मागणी नसतानाही भर उन्हाळ्यात यातील पाणी कालव्याद्वारे तब्बल 15 दिवस मोकाट सोडल्याने या प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट झाली होती। तसेच सोबलगाव मध्यम प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणात पाणी चोरी झाल्याने हा मध्यम प्रकल्प रिकामा झाला होता, मात्र गेल्या 10 ते 12 दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे हे दोन्ही मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। गिरिजा मध्यम प्रकल्पातून खुलताबाद तालुक्यातील 12 गावांना तसेच फुलंब्री तालुक्यातील 5 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो। 4 वर्षांपूर्वी हा प्रकल्प कोरडा पडूनही लायबा क्षेत्रात सर खोदून यातील पाणी टँकरद्वारे या भागातील गावांना पाणी पुरवठा करण्यात आला होता। या प्रकल्पाचे काम 1987 पूर्वी झाले। हा प्रकल्प 90 ते 91 ते 15-16 या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला होता। तसेच ओव्हरफ्लोचं पाणी शेलगाव येथील गणपती मंदिराजवळील पुलावरून सतत वाहत असल्यामुळे फुलंब्री किनगाव फाटा ते बाजार सावंगी हा मार्ग पंधरवाड्यावर बंद होता। या प्रकल्पावरील पाळूवरील मोठमोठी झाडे तोडून स्वच्छता करण्याची मागणी सोबलगाव येथील आजीनाथ साळुंके, साहेबराव साळुंके, प्रकाश आघाडे, निवृत्ती आघाडे, अप्पाराव साळुंके यांनी केली आहे। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।